महाड विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावळे यांनी विकासाच्या मुद्द्यावर नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणूक गाजवली असून यामध्ये घवघवीत यश मिळवले आहे. सध्या त्यांच्या विकास कामांच्या धडाक्यामुळे अनेक जण त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. असाच एक भव्यदिव्य पक्षप्रवेश महाड तालुक्यातील विण्हेरे विभागातील भोमजाई मोहल्ला येथील मुस्लिम बांधवांनी आणि ग्रामस्थांनी केला असून शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष पवार यांच्या प्रयत्नांना सरपंच आणि उपसरपंचांसह गावातील मुस्लिम बांधवांनी आणि ग्रामस्थांनी आमदार भरत शेठ गोगावळे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या ग्रामपंचायतीमध्ये वाढ देखील झाली आहे. एकीकडे विरोधकांना ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागत असतानाच आता हातात आलेल्या ग्रामपंचायती देखील शिवसेना पक्षात दाखल होत असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेश प्रसंगी जवळपास 250 ते 300 भोमजाई ग्रामस्थांनी ठाकरे गटातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्यानं विण्हेरे विभागात शिवसेना पक्षाची ताकद आणखीनच बळकट झाल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आज जर आपण पाहिलं आत्ताच की या मुमूर्षी आपल्या भोमजाई मोहल्ल्यातले सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकाऱ्यांनी असंख्य कार्यकर्ते यांनी आज आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश आत्ता केलेला आहे. आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी त्यांचं पहिल्याप्रथम सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की मुख्यमंत्री करत असलेली आपली कामं आणि त्या कामांच्या अनुषंगाने त्यांनी पाहिलं की जर आपल्या मोहल्ल्याची किंवा आपल्या आजूबाजूची जी काही कामं आहेत हे कोण करू शकतो, कुठला पक्ष करू शकतो, कोण आमदार करू शकतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी विचार करून आज हा पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्याचं मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. संपूर्ण ग्रामपंचायतच्या सहित आज त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे, त्यांना धन्यवाद. थोडी लोक संतोष पवारांनी शिवसेनेमध्ये बोलवली आणि राहिलेली जी लोक होती ते आज त्यांनी भोमजे मुक्त काँग्रेस उभाटा गट करून टाकला. ह्या सर्वांचा आपला विभागातील नेते मंडळीचा कार्यक्रमासाठी आणि जो आजचा हा जो कार्यक्रम आहे मी फक्त एवढंच बोलतो की गेली कित्येक वर्ष तत्कालीन काँग्रेस पक्ष आता उभाटा गट यांनी आमच्या मुस्लिम समाजाला फक्त मंदीचा बोट लावून ठेवलेली. विकासापासून आमचा समाज फार वेगळा आणि फार म्हणजे विकास आणि आमच्या मुस्लिम समाजाचा काय गणितच जुळत नव्हता. फक्त आम्हाला तालुक्यात बोलवलं, आशीर्वादला भाजीपुरी खाय घातलं, भाजीपुरी घातल्यानंतर शाखा आपली भाजी तरकारी दिली पिशवी की चालला की त्याला वाटला माझा काम मोठा झाला. पण आमदार भरत शेठ गोगावळेंच्या मार्फत आम्हाला मुसलमानांना ह्या 194 महाड विधानसभा मतदारसंघामध्ये व्यासपीठ तयार करून दिले. आमदार गोगावळे साहेबांनी व्यासपीठ तयार करून दिलंय वेगळ्या पद्धतीने. आज मी जो बोलतोय तो पण मी पण एक मुस्लिम आहे पण मला पण सुद्धा व्यासपीठ भेटला आणि मला 2 शब्द बोलायला जी संधी भेटली ती फक्त भरत शेठ मुले. अरे मी पण काँग्रेसमध्ये बरेच काळ पक्ष काम केला, बऱ्याच ठिकाणी भानगडी सुद्धा केली, या भोमजे सुद्धा भानगड करून गेलो, परंतु आम्हाला व्यासपीठ कधी काही दिला नव्हता. श्रीधर सकपोलांनी माझ्या हातात एक टायमाला माईक घेतलेला. विनेरजी गा जिल्हा परिषदची मीटिंग होती जाहीर, त्या मीटिंगमध्ये श्रीधर सकपोलांनी माझ्या हातातनं माईक घेतलेला. म्हणजे ह्यांना मुस्लिम समाजाचा घटक पडद्यावर येऊ नये, फक्त त्यांना शाबासकी द्यायची. काय उस्मानभाई काय शमसूभाई बोललं की उस्मानभाई बोल शमसूभाई बोल, असा करून अशा पद्धतीने आज आमचा मुस्लिम समाज जो विकासापासून जो वंचित आहे त्याचा हा एकमेव कारण आहे. तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की आपण ज्या विकासाच्या पाठीशी भरत शेठ गोगावळे साहेबांच्या पाठीशी आपण या उभ्या राहिलात, आपल्यात एक शिस्त आहे, जिथं शब्द दिला तिथं दिला, इमानी एतबारीने आपण आपला काम करायचं आहे. सर्व मुस्लिम बांधवांना मी माझी या व्यासपीठाच्या वतीने विनंती करतो की जी काय कामं आहेत ते आपल्याला भरत शेठ गोगावळे साहेबांच्या मार्फत करायचे आहेत. संतोषभाई पवार आहेत तुमच्या या विभागाचे उपविभाग प्रमुख, टाटरे साहेब आहेत, सीताराम कदम साहेब आहेत आणि आपल्या विभागाचे उपतालुका प्रमुख आहेत राजू मोरे, विभागाचे संजय दलवी आहेत. सर्वांशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे काय अडीअडचणी येतील ते नक्कीच आम्ही सर्व लोक तुमचे पार करू. तसेच आपल्याला भरत शेठ का पाहिजेत तर भरत शेठ या आडीनडीला सुखा दुःखात आपल्याला एनी टाईम धावत येतात, आपल्याला प्रत्येक टायमाला प्रत्येक वेळेला ते मदत करतात. मग आपल्याला जर का असे माणसं जर आपल्याला सहकार्य करत असतील आणि आपल्या समाजाला कुठंतरी प्लॅटफॉर्म जर उभा करून देत असतील मग आपल्याला हे माणसं का नको.
पहिले भासवत असायची काँग्रेसवाले की शिवसेना म्हणजे जातीयवादी पक्ष, धर्माधर्मात विरोध. आता मी तर म्हणतो की आपल्या महाड पोलादपूर मतदारसंघात 60% वरती मुस्लिम समाज भरत शेठ गोगावले यांच्यावर प्रेम करते 60% वरती, आणि आता हा ओघ चालूच आहे. त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे, आपण ज्या स्वच्छ मनाने या पक्षामध्ये प्रवेश केलेला करत आहात आमदार साहेबांच्या हस्ते, तर आपण भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने येणाऱ्या मतदान असतील, येणाऱ्या जे काही संघटनेचे कार्यक्रम असतील त्यात आपण मतन मन धन लावून या कार्यक्रमात आणि भरत शेठच्या सोबत ठाम उभा राहायचा आहे अशी सर्वांनी आपण कसम घेतली पाहिजे. आणि आपण जी घेतो ती कसम तशी खोटी घेत नाही, कारण का आपण इन्सानियत, ज्या माणसाकडं आपले नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्यांच्याकडे इन्सानियत होती आणि इन्सानियतच्या बलोत्यावर आपल्याला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी सगळा जग जिंकत आलं होतं, तेवढं त्याच पद्धतीने आपले आमदार भरत शेठ गोगावले त्यांच्याकडे एक माणुसकी इन्सानियत जी आहे ती सगळ्या धर्मासाठी त्यांचे दरवाजे खुले असतात आणि त्याने असा कधी जात पात धर्म भेद हा आज तगायत कधी केलेला नाही. त्यामुळे आपल्याला आमदार भरत शेठ गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभा राहून त्यांना लागणारा हातबट लावून राहिलेले विकास कामं काय ते शेठ करूनच देतील एवढंच बोलतो आणि सर्वांचा मी मुबारकबाद देता आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.